लेफ्ट जॉइंट बघितला, राईट जॉइंट बघितला, हे क्लिअर आहे? तर आजचा टॉपिक आहे आपला सेल्फ जॉइंट. सेल्फ जॉइंट म्हणजे काय? सेल्फ जॉइंट म्हणजे एक टेबल आपण त्या टेबलला त्या टेबल सोबतच जॉईन करतो. ओके, सपोज एम्प्लॉय टेबल आहे तर एम्प्लॉय टेबलला काय करणार? एम्प्लॉय टेबल सोबतच जॉईन करणार. ओके, तर त्यामध्ये मी आता एक आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होईल. सपोज मी एक टेबल क्रिएट करतो, ओके, क्रिएट टेबल, सेल्फ जॉईन नाव दिलं त्या टेबलला, त्यामध्ये कोणते कॉलम घेतले? ईएमपी आय डी घेतला, त्याला इंट म्हणतात, ईएमपी नेम घेतलं, त्याला बॅर कॅर, आणि मॅनेजर आय डी इंट. ओके, ही क्वेरी रन करतो, आलाय सेल्फ जॉईन. आता इन्सर्ट करतोय व्हॅल्यूज. पहिलं काय, एम्प्लॉय आय डी टाकायचंय, 1 2 3 4 5 टाकले मी. त्याच्यानंतर एम्प्लॉयचे नेम काय टाकले? ओम, साई, गणेश, शिव, साक्षी घेतलं इथं, ठीक आहे. आणि मॅनेजर आय डी टाकलंय 5 4 2 1 3. ओके, म्हणजे हा एम्प्लॉय आय डी, हा त्याचं नाव आहे त्या एम्प्लॉयचं, आणि त्याला त्याचा हा मॅनेजर आय डी, म्हणजे त्याला मॅनेजर कोणता आहे? 4 नंबरचा हा त्याचा मॅनेजर आहे. 4 नंबरला कोण आहे? शिव. म्हणजे साईचा मॅनेजर कोण आहे? शिव. ओके, तर मी इन्सर्ट पण केलं, ठीक आहे. आता मी काय करतो, आपल्याला सगळा डेटा बघायचा आहे सेल्फ जॉईन मध्ये. तर कसं बघणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्फ जॉईन. क्लिअर आहे? आला डेटा. आता माझा क्वेश्चन असा आहे की मला एम्प्लॉय नंबर पाहिजे, ओके, एम्प्लॉयचे नेम पण पाहिजे, पण हे जे मॅनेजर आय डी ना, त्याच्या जागेवर मला आहे ना मॅनेजरचं नाव पाहिजे. म्हणजे ओमला मॅनेजर कोण आहे त्याचं नाव पाहिजे. इथं नाव काय यायला पाहिजे ओमच्या पुढं मॅनेजर नावचे? साक्षी. साक्षी. साईला काय नाव यायला पाहिजे? 4 म्हणजे कोण आहे? शिव. गणेशला साई, आणि साक्षीला, शिवला कोण येणार? ओम येणार, आणि साक्षीला गणेश. असं त्यांच्या पुढे नाव ना, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉयला त्याचा मॅनेजर आय डी नंबर दिलेला आहे, एम्प्लॉयच्या पुढे त्याचा मॅनेजरचा नंबर पण दिलेला आहे, पण मला आता नाव पाहिजे, म्हणजे नावावरून मला लवकर समजलं, ठीक आहे. सो मग त्यासाठी आपण काय करणार? त्यासाठी आपण काय करणार? हाच टेबल ह्या टेबल सोबत जॉईन करणार. सेल्फ जॉईन कसं करतो बघा, मी काय करतो, फर्स्ट सिलेक्ट चालेल ना, ठीक. ओके, फर्स्ट आपल्याला कोणता कॉलम? एम्प्लॉय आय डी घेतला, ओके, हा पहिला कॉलम घेतला. दुसरा काय घेतोय मी? एम्प्लॉयचं नाव घेतोय, ठीक आहे, ईएमपी नेम घेतलं. थर्ड कॉलम मी परत ईएमपी नेम घेतोय, आणि त्याला ऍज अ मॅनेजर नेम म्हणतोय, ठीक आहे. आता मी बघा, फ्रॉम, फ्रॉम कुठून घेतोय? कोणता टेबल आहे? सेल्फ जॉईन, मी त्याला S1 म्हणतो, ओके. फ्रॉम सेल्फ जॉईन S1, त्यानंतर परत जॉईन सेल्फ जॉईन S2. इथपर्यंत ठीक कळत आहे सर्वांना? सॉरी, इथपर्यंत क्लिअर आहे? मी काय केलं बघा, सेल्फ जॉईन घेतला टेबल एकदा, फ्रॉम, फ्रॉम मध्ये आपण काय करतो, टेबलचे नाव फ्रॉम सेल्फ जॉईन S1 म्हणलं त्याला, ओके. आपण जसं एम्प्लॉयला ई म्हणत होतो तसं सेल्फ जॉईन S1 म्हणलं, आणि जॉईन परत सेल्फ जॉईन घेतलं त्याला S2 म्हणलं. आता मी कॉलम बघा कसे घेतो. मी काय करतो, एम्प्लॉय नंबर हा ईएमपी, या सॉरी, एम्प्लॉय आय डी हा S1 मधून घेतला, एम्प्लॉय नेम पण S1 मधून घेतला, पण परत एम्प्लॉय नेम आहे त्याला मॅनेजर नेम म्हणतो, तो S2 मधून घेतो, ठीक आहे. आणि ऑन, आता मी कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय बघ, ऑन S1 डॉट, ओके, मॅनेजर आय डी इज इक्वल टू S2 डॉट ईएमपी आय डी. S1 मधून मी एम्प्लॉय नंबर घेतला, ओके, एम्प्लॉय नेम पण घेतलं, पण S1 मधून मी मॅनेजर आय डी घेतला होता तिथं, नाही, मग त्याच्या बेसिसवर मी काय केलं, जॉईन करतो इथं बघ, असं लक्षात ठेवा. कारण की S1 मधून मी ईएमपी आय डी घेतोय, S1 मधून मी ईएमपी नेम पण घेतोय, मग S1 मधून मी मॅनेजर आय डी नाही घेतला, मी काय करतोय, S1 मधून मॅनेजर आय डी आणि S2 मधला ईएमपी आय डी, म्हणजे हा आणि हा जॉईन, याच्या बेसिसवर जॉईन करतोय. आउटपुट बघा कसं देईल तुम्ही.
आले, बोम, त्याच्या पुढे साक्षी, ठीक आहे. 2 नंबर साईजला शिव, गणेशला साई, शिव ओम, म्हणजे हे मॅनेजरचे नाव आले त्यांचे. क्वेरी काय केली आहे, क्वेरी लक्ष द्या, मी काय केलं आधी, हा टेबल होता माझ्याकडे, मी सिंपल ह्या टेबल मधून काय केलं, ह्या टेबलला आधी एस वन म्हणलं आणि परत सेम टेबल घेतलं त्याला एस टू म्हणलं. तर एस वन मधून मी काय करतोय, एम्प्लॉय आय डी आणि एम्प्लॉय नेम घेतोय, आणि एस टू मधून काय करतोय, एम्प्लॉय नेम एकदा एस वन मधून घेतलं, एस टू मधून पण एकदा एम्प्लॉय नेम घेतोय, पण त्याला मी काय म्हणतोय, मॅनेजर नेम म्हणतोय, ठीक आहे. आणि मी जॉईन कोणत्या बेसिसवर करतोय, एस वन मधून मॅनेजर आय डी घेतोय, कारण की एस वन मधून एकदा एम्प्लॉय आय डी घेतलेला आहे, म्हणून एस वन मधून मी मॅनेजर आय डी घेतला, आणि एस टू मधून एम्प्लॉय आय डी घेतलाय का मी, एस टू मधून नाही, म्हणून एस टू मधून एम्प्लॉय आय डी घेतला, त्याच्या बेसिसवर जॉईन केलं. हे समजलंय का? बोला पटकन, ही क्वेरी समजली, क्वेरी एकदा रीड करा बघा. जर आपल्याला एखादा टेबल जॉईन करायचा असेल सेल्फ जॉईन मध्ये, तर त्यासाठी दुसरा टेबल आपण एज्युम करायचा का? हो, ऍज्युम म्हणजे ह्याच टेबलला मी ह्या टेबल सोबतच जॉईन करतो. का बरं, मला बघा, मॅनेजर आय डी कॉलम मध्ये जिथे हे नंबर आहे त्याच जागेवर हेच नाव पाहिजे होते, म्हणून मला काय करावं लागलं, हाच टेबल ह्या टेबल सोबत जॉईन करावं लागलं. आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कसं विचारणार की सेल्फ जॉईनचा एक सिनारिओ सांगा, मी सेल्फ जॉईन कधी यूज करू शकतो, तर काय सिनारिओ लगेच सांगायचं की फॉर एक्झाम्पल कन्सिडर वन टेबल इन दॅट वी हॅव एम्प्लॉय आय डी कॉलम, एम्प्लॉय नेम कॉलम अँड मॅनेजर आय डी कॉलम, अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड इज एम्प्लॉय, सॉरी, मॅनेजर आय डीच्या जागेवर आपल्याला काय पाहिजे, एम्प्लॉयचे नेम पाहिजे. म्हणजे ओमला मॅनेजर आय डी, मॅनेजर कोण आहे, 5 नंबरचा मॅनेजर आहे, मग त्याचं नाव काय, साक्षी, मला हे पाहिजे. ह्या केसमध्ये, ह्या सिनारिओ मध्ये आपण काय यूज करतो, सेल्फ जॉईन, आणि हेच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं, सेल्फ जॉईन कधी यूज करतोय आपण. समजतंय? 3 कॉलम घेऊन घेतले आपण, एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम, मॅनेजर आय डी. कळतंय का काय केलंय? कारण की ह्या कॉलमचे नाव फक्त मला ह्या कॉलम मध्ये पाहिजे होते, ह्याच टेबलला मला ह्या टेबल सोबत जॉईन करावं लागतं, आणि जॉईन साठी मला कोणत्या बेसिसवर केलं, जिथं जिथं हे एम्प्लॉय नंबर मॅच होईल तेच पाहिजे ना. कारण की बघा, इथे एम्प्लॉय आय डी 1 आहे, ओके, आता आणि इथं इथं पण 1 आहे, दिसतंय. आता फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतोय, मॅनेजर आय डी आणि एम्प्लॉय आय डी मॅच इज इक्वल टू पाहिजे. फॉर एक्झाम्पल मॅनेजर आय डी 5 आहे, ओके, मॅनेजर आय डी 5 आणि एम्प्लॉय आय डी 5, बरोबर, हा मॅच होतोय ना. मॅनेजर आय डी बघा, मॅनेजर आय डी 5 आणि एम्प्लॉय आय डी 5, मग इथं काय होईल, 5 ला साक्षी मध्ये साक्षीचं नाव इथं जाईल. समजतंय? त्यानंतर 2 नंबर साई, त्याचं मॅनेजर आय डी 4 आहे, 4 ला कोण आहे, शिव, ते नाव इथे. म्हणून आपण काय केलंय, एस वन मधून मॅनेजर आय डी आणि एस टू मधून ईएमपी आय डी. जर तुम्ही इथं एस वन मधून ईएमपी आय डी घेतला आणि एस टू मधून मॅनेजर आय डी घेतला ना, तर ते कसं होईल माहिती का, ईएमपी आय डी 1 आहे, मॅनेजर आय डी 1 आहे, तर शिव इथं जाईल, ओमच्या इथे. पण इथं ऍक्च्युअल मध्ये काय यायला पाहिजे, इथं साक्षी यायला पाहिजे, नव्हती, शिव जातो इथे. म्हणून एस वन मधून मॅनेजर आय डी घेतला मी आणि त्याला दुसऱ्या टेबलच्या एम्प्लॉय आय डी सोबत जॉईन केलं. समजतंय? एकदा ही क्वेरी तुम्ही एकदा राईट करा आणि मग तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये क्लिअर समजेल. काय करा, आधी हा टेबल क्रिएट करा, ठीक आहे, एक टेबल क्रिएट करा, त्याला काहीतरी नाव द्या आणि त्याच्यात 3 कॉलम घ्या, एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम, मॅनेजर आय डी, आणि त्यानंतर त्याच्यात रेकॉर्ड इन्सर्ट करा, ओके. आणि मग तुम्ही एकदा ती काय करा, सिलेक्ट स्टारची क्वेरी वापरून बघा त्याच्यात रेकॉर्ड येत आहे की नाही, आणि मग ही क्वेरी बघा. सेल्फ जॉईन इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट म्हणजे इंटरव्ह्यूच्या
पॉइंट ऑफ व्ह्यू तो इम्पॉर्टंट आहे, कारण की सेल्फ जॉईन डायरेक्ट तुम्हाला विचारते की सिनारिओ सांग सेल्फ जॉईनचा काय. आणि काही डाऊट असला ना व्हॉट्सअपला मेसेज करायचा, फक्त काय करा ना मेसेज करताना की असं तुमचं नाव टाका आणि कोणत्या बॅच मधून. ऍक्च्युअली काल 5-6 जणांचे मेसेज आले, मीच कन्फ्युज झालो कोणत्या बॅच मधून आहे, मग कोणता सिलेबस चालू होता तेच. DA 15 पण करताय, 13 पण करताय, पण नाव नव्हते टाकत कुणीच ना, म्हणते परत विचारावं लागायचं की नाव काय आहे बॅच कोणते. ह्या क्वेरी तर आता तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे, एकदम परफेक्ट झाल्या पाहिजे, क्रिएट टेबल आणि इन्सर्ट टेबल बरोबर. ही तर एकदम इझी क्वेरी आहे. वायफाय चालत नाही ना. कोणत्याला कनेक्ट करू आपण ते हे बघितलं ना, लाईक ऑपरेटर ई लाईक म्हणजे फॉर एक्झाम्पल हा येस पासून नाव स्टार्ट होणार आहे, आपण ते येस ते बघितलंय ना. ड्रॉप डिलीट ट्रंकेट पण झालंय. ओके झाले. यस आकाश आकांक्षा
नितेश यस सर। क्वेरी समजून घ्या. क्वेरीचं सेल्फ जॉईन मध्ये एक सिंपल आयडिया सांगतो काय करायचं बघ. क्वेरी कशी राईट करायची, सपोज जेवढे कॉलम आहे ना आउटपुटचा आपला जो कॉलम आहे ना तो थोड्या बाजूला ठेव. स्टार्टिंगला काय करणार, ह्या टेबलला मी वन कन्सिडर करेल. वन मधून मी काय घेणार, एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम, ओके. आणि परत एम्प्लॉय नेमच टू मधून पण घेणार, पण त्याला मी मॅनेजर नेम म्हणणार, ठीक आहे. आणि जॉईन कोणत्या बेसिसवर करणार, आता वन मधून हे दोन घेतले होते, हा घेतला होता का, नाही. मग वन मधून हा घ्या आणि टू मधून फक्त हा घेतला होता, हा नव्हता घेतला ना, टू मधून हा घ्या आणि त्याच्या बेसिसवर जॉईन कर. समजलं, अशी ट्रिक लक्षात ठेवा. क्वेश्चन काय आपला, आपल्याला काय करायचं होतं की आपल्याकडे टेबल होता एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम आणि त्याच्यात मॅनेजर आयडी होते. मॅनेजर आयडीच्या जागेत फक्त मला काय पाहिजे होते की ते त्यांच्या मॅनेजरचं नाव पाहिजे होतं, त्या पर्टिक्युलर एम्प्लॉयला मॅनेजर कोण आहे, ठीक आहे. समजतंय का ही क्वेरी? ओके. येस, ऍक्च्युली आपण इथे जॉईन करतोय, पण याला आपण सेल्फ जॉईन का म्हणतोय की सेम टेबल त्याच टेबल सोबत आपण जॉईन करतोय. येस, पण टेबल एकच आहे ना, दोन वेगळे टेबल वापरले का आपण, नाही. एकच टेबल वापरलाय सेल्फ जॉईन नावाचा टेबल, त्याच टेबलला मी त्या टेबल सोबत जॉईन करतो, ओके. आणि क्लासचं जॉईन मध्ये आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे आय थिंक क्रॉस जॉईन, राईट, क्रॉस जॉईन. याआधी कोणते कोणते बघितलेले, इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, सेल्फ जॉईन आणि लास्टला आता क्रॉस जॉईन, ओके. जॉईन तुम्हाला जर इंटरव्ह्यू मध्ये जरी विचारलं की व्हॉट आर द जॉईन्स किंवा हाऊ मेनी टाइप्स ऑफ जॉईन इन एसक्यूएल, तर इनर जॉईन, राईट जॉईन, लेफ्ट जॉईन, सेल्फ जॉईन आणि क्रॉस जॉईन. आता राईट जॉईन आणि लेफ्ट जॉईन आहे त्याला राईट आउटर जॉईन, लेफ्ट आउटर जॉईन हे पण म्हणतात, बरं, कन्फ्यूज होऊ नका, नाव सेम आहे, फक्त काही काही म्हणतात राईट आउटर जॉईन म्हणतात, राईट आउटर जॉईन म्हणजेच राईट जॉईन आणि लेफ्ट आउटर जॉईन म्हणजेच लेफ्ट जॉईन. आता क्रॉस जॉईन काय करत असेल बरं, कुणी सांगा क्रॉस जॉईन काय करत. राईट, म्हणजे तो काय, येस, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एम्प्लॉय टेबल आहे, एम्प्लॉय टेबल आणि मी सॅलरी टेबल जॉईन करतोय, तर तो काय करेल, एम्प्लॉय टेबल मधली प्रत्येक रो ही सॅलरी टेबल च्या प्रत्येक रो सोबत जॉईन होईल. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल मधून एकदा सांगतो, एक मिनिट. डिपार्टमेंट मध्ये किती आपले रोज आहे, 9 रो आणि डिपार्टमेंट मॅनेजर मध्ये किती आहे, 20. आता मी जर ह्या दोन यांना क्रॉस जॉईन करतोय, एक मिनिट, एक एक्झाम्पल वेगळं पण घेऊ आपण. ट्वेंटी फोर इंटू नाईन कुणीतरी कॅल्क्युलेट, जर 24 इंटू 9 करायचं कॅल्क्युलेटर,
216 येते बरोबर. आपण इथं काय केलं बघा, फर्स्ट टेबल डिपार्टमेंट्स मध्ये किती रो आहे, 9 रो आहे. डिपार्टमेंट मॅनेजर मध्ये किती रो आहे, 24 रो आहे. आता क्रॉस जॉईन काय करतो, ह्या डिपार्टमेंट मधली प्रत्येक रो ह्या 24 रो सोबत जॉईन होणार. फॉर एक्झाम्पल याची फर्स्ट रो ह्या 24 रो सोबत जॉईन झाली, परत सेकंड रो 24 रो सोबत जॉईन झाली, अशी करत करत 9th रो 24 सोबत जॉईन झाली. ऍट द एंड आउटपुट काय येणार आहे, 24 इंटू 9 किती येत आहे, 216 आपलं आउटपुट. आणि आता मी जॉईन क्वेरी बघा काय केलं, इथं कॉलमचे नाव घेण्यापेक्षा मी काय केलं, फॉर तुम्ही सेपरेट सेपरेट कॉलमचे नाव पण घेऊ शकता. मी डायरेक्ट स्टार यूज केलाय, डिपार्टमेंट मधले सगळे कॉलम घेतले, डिपार्टमेंट मॅनेजर मधले पण सगळे कॉलम घेतले. फ्रॉम डिपार्टमेंट डी जॉईन डिपार्टमेंट मॅनेजर डी एम, इथं आपण काय युज नाही केलंय, ऑन युज नाही केलंय बघा. ऑन म्हणजे कोणत्या बेसिसवर मी जॉईन करतोय ते युज केलंय का, क्रॉस जॉईन मध्ये आपण कोणत्या बेसिसवर जॉईन करतो ते नाही करत. कारण की ऑब्विस आहे, आपण जर कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय ते समजलं तर क्रॉस जॉईन होणारच नाही ना. तो काय करा, मॅचिंग मॅचिंग फाईंड करत त्याच्यानुसार जॉईन होईल. क्रॉस जॉईनचं आपलं काय करतोय, आपण डायरेक्ट जॉईन करतोय हे दोन टेबल, म्हणजे तो काय इथं ऑन ची कंडिशन नाही वापरली, म्हणजे काय हा क्रॉस जॉईन. तो काय करणार मग, याची फर्स्ट रो ह्या 24 सोबत जॉईन होणार, सेकंड रो पण याच्या सोबत, किंवा असं म्हणा की याची फर्स्ट रो ह्या 9 सोबत जॉईन होणार, याची सेकंड रो परत ह्या 9 सोबत जॉईन होणार. सेम आहे, 9 × 24 करा किंवा 24 × 9 करा, आउटपुट तर सेम येणार. कळतंय काय झालंय आता इथं लक्षात, आपल्याकडे डिपार्टमेंट 1 मार्केटिंग होत, ठीक आहे. आता डिपार्टमेंट टेबल पहिला घेतलाय, डिपार्टमेंट तो किती वेळा रिपीट झालाय बघा, तेच 24 वेळा, कारण की 24 मॅनेजर आहे, हे मॅनेजरचे बघा 11,022 11,039 हे 24 वेळा रिपीट झालंय. पहिल्या टेबल मध्ये येस, प्रत्येक वेळेस त्याच रेकॉर्ड सोबत तो ऍड करत जा, राईट. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल ह्या दोन टेबल मध्ये मी जर क्रॉस जॉईन यूज करतोय तर काय होणार, ही फर्स्ट रो ह्या सगळ्यांसोबत जॉईन होणार, ह्या पूर्ण टेबल सोबत, ओके, ह्या पूर्ण टेबल सोबत जॉईन होणार. म्हणजे आउटपुट किती येणार आता पहिल्यांदा, याच्यात किती रो आहे ते बघा, ओके, टोटल किती रो आहे, 112 आहे, 112 रो आहे, ओके. तर मग ही रो 112 रो सोबत जॉईन होईल, 112 आउटपुट आलं, त्याच आउटपुटला खाली काय जॉईन होईल, परत ही रो 112 वेळेस जॉईन होईल, 112 रोजला जॉईन होईल, ते 112, याचे 112, परत याचे पण 112, सायमल्टेनियसली याचे 112, असं करत करत सगळ्या रो जॉईन होत जाते. आणि टोटल ऍडिशन करून किती आउटपुट येत ते दिसेल आपल्याला. हे कोणत्या याच्यात आहे, क्रॉस जॉईन मध्ये, समजते. क्रॉस जॉईन मध्ये आपण काय युज नाही करत, ऑन कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय ते युज नाही करत. का नाही, जर आपण सांगितलं त्याला की ह्या बेसिसवर जॉईन करतो तो क्रॉस जॉईन होणारच नाही. तो काय करेल, मॅचिंग मॅचिंग मगन, मग इकडं आहे का तो, मग इकडं आहे का, त्यानुसार तो जॉईन करत. म्हणून आपण याच्यात ऑन कंडिशन युज नाही करत, समजतंय. सेल्फ जॉईन आणि क्रॉस जॉईन क्लिअर आहे, दोन्ही पण क्वेश्चन विचारता. क्रॉस जॉईन तुम्हाला विचारतील की क्रॉस जॉईन सपोज युज केल्यावर आउटपुट कसं असत, तर मग काय सांगणार तुम्ही, टेबल 1 मधली फर्स्ट रो ही टेबल 2 मधल्या प्रत्येक रो सोबत जॉईन होते, परत टेबल 2 1 मधली सेकंड रो टेबल 2 मधल्या सगळ्या रो ला जॉईन होते, समजते. ऑनलाइन क्लिअर आहे सर्वांना, आकाश, नितेश, आकांक्षा, यस सर, ओके. जॉईन मध्ये आपण काय काय बघितलंय, एक इनर जॉईन बघितलं, लेफ्ट राईट जॉईन, सेल्फ जॉईन बघितलं, एक आणि क्रॉस जॉईन. क्लिअर आहे, यालाच आपण काय म्हणतो, लेफ्टला लेफ्ट आउटर जॉईन,
क्लियर आहे? काही डाऊट आहे यामध्ये? जॉईन मध्ये काही डाऊट आहे का? सेल्फ जॉईनची एकदा हे बघून घ्या तुम्ही, सेल्फ जॉईन कसं करते बघा. सेल्फ जॉईनची एकदा लक्षात ठेवायचं फक्त, हे कसं करते. सिनारिओ जर समजला तुम्हाला समजून जाईल आपण कोणत्या बेसिस कशासाठी युज करतोय सेल्फ जॉईन काय. क्रॉस जॉइन म्हणजे फुल जॉइन ना? यस. हॅलो सर. हो बोला. क्रॉस जॉइन मीन्स फुल जॉइन ना? क्रॉस जॉइन म्हणजे मला समजलं नाही तुमचं काय मीनिंग आहे. म्हणजे